मागच्या भागात तुम्ही पाहिला होता दुबईच्या ट्रॅमचा प्रवास, ट्रॅम आलेली आहे. सो आता आपण पाहणार आहोत मोनोरेलचा प्रवास. आणि ट्रॅमचा प्रवास तुम्हाला खूप आवडला, आता आपण मोनोचा प्रवास पाहूया. कशी आहे दुबईची मोनोरेल आणि ती कशी पकडायची आहे, कुठून पकडायची आहे ते सांगते. आता आम्ही पाम जुमेरा स्टेशनच्या बाहेर, पाम जुमेरा पर्यंत तुम्हाला मेट्रो ट्रॅम येऊ शकता तुम्ही, आणि त्यानंतर तुम्हाला पाम जुमेरा मोनोरेलच्या स्टेशनला जायचंय. चला चला जाऊया, वेळ नको घालूया, चला चला. हे बघा पाम जुमेरा मोनोरेल फुटब्रिज. चलो इथे लिफ्ट घ्यायची आहे. हॅलो, आपण वरती फर्स्ट फ्लोअर. चलो चलो मॅडम. आणि आम्ही तुम्हाला ना दुबईची छान छान ठिकाणं दाखवतोय, वेगळी हटके थोडीशी. तर क्रेझी फूडीला फॉलो नसेल करत तर फॉलो करून घ्या पटापटा. अजून पण बरेच काही पाहायचे आपल्याला. सबस्क्राइब नसेल केलं युट्यूब वर ते पण करून घ्या आणि शेअर करा जरा पटापटा. 1 मिलियन मॅडमचं आता दुसरं घर झालंय दुबई, तर छान छान दुबईचे भाग येणार आहेत. आता ट्रॅम मोनो मेट्रो सगळं बघायला मिळालं तुम्हाला, आज मोनो पण बघायला मिळेल. चला टू मोनोरेल. चलो तिकीट काढायचं आहे, याला सिल्वर पास नाही चालत, सेपरेट तिकीट काढावं लागेल याचं. नुकताच ट्रेन आलेली आहे मोनो. चला चलो मॅडम जल्दी चलो. स्टेशन आहे आणि हे बघा तिकीट काउंटर. चला आणि गर्दी बघा किती आहे, तिकीट सारी लाईन आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी पण जास्त आहे. दोन तिकीटं घेतलेली आहेत, हे आम्हाला पडली 60 रुपयाला येऊन जाऊन, म्हणजे भारताचे 1400 ते 1500 रुपये. प्रवास काय जास्त लांबचा नाही आहे, जवळच आहे, पण इथे 30 दिरहममध्ये एक तिकीट आहे येऊन जाऊन आणि 60 ला 2. हे बघण्यासाठी सगळे जातात. चलो 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 चला. राऊंड ट्रिप ना सर? यस सर राऊंड. थँक यू. थँक्यू मॅडम. या मॅडम लवकर, आणि बाहेर बघा, बाहेरचं दृश्य बघा. आहा हो हो, समुद्र आहे. आणि या मोनोरेलची खासियत पण हीच आहे, तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे जर जागा मिळाली तर, नाहीतर उभं राहून जावं लागेल. गर्दी आहे, गर्दी तर आहे. तर आता आम्ही आहोत पाम गेटवेला, त्याच्यानंतर अल इतिहाद पार्क, नखिल मॉल, द पॉइंट आणि अटलांटिस ॲक्वेंचर, हे लास्ट स्टेशन आहे. चलो आणि हे बघा इथे मोनो राणी आलेली आहे. मोनो राणी आली. त्या साईडला आली, आपल्या साईडनी नाही आली. ही आहे दुबईची मोनोरेल. लोक इथे उभी आहे तिकडे ती. रंजिता, ती यॉर्क दिसते तुला बघ समोर. आता काय पुढचा काय यॉर्क प्रवास? बोट बोट प्रवास. आता वाजलेत किती? 6 ना, म्हणजे आता इथून येईपर्यंत आपल्याला 6:30 वाजतील आणि तिकडनं मग 8:30 वाजतील. अच्छा, 9 वाजतील आपल्याला स्टेशनला. चला आता वाट बघूया मोनोच. आणि ही आली आमची मोनो ट्रेन. चलो पहिलाच डबा मस्त आहे ना. चला चलो चलो चलो. सीट सीट मॅडम सीट मॅडम सीट. जागा पण मिळाली आणि आम्ही निघालो. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. किती छान आहे, सुंदर. प्रांती, तुम्ही जर दुबईला आलात ना तर हा मोनो ट्रॅम मेट्रोचा प्रवास नक्की अनुभवा.
बघा खाली समुद्र आहे आणि खूप छान बनवलंय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. बघा आणि एन्जॉय करा हा प्रवास आमच्यासोबत. असं वाटतं मी एखाद्या मूवीमधला बघतोय प्रत्यक्षात, है ना? तसंच वाटतंय. इथे पण राहतात लोक. इथे ड्रायव्हर आहे आणि हा बघा पुढचा भाग. आणि ही बघा अशी सिटिंग आहे मोनोमध्ये. आणि हे आपले पुण्याचे भाऊ भेटलेले आहेत. भाऊ आपलं नाव? आविष्कार. आपले वारजाचे भाऊ आहेत पुण्याचे. मराठी म्हणून सगळीकडे आहे. दुबई जाण येत अख्ख्या जगात सगळ्या सगळीकडे. यस. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यस. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा किती सुंदर आहे बाहेर. सुंदर बोललो तर लगेच स्टेशन आलं वाटतं. आणि हे बघा पुढचा भाग. वा, एक मोनो पुरून येते आणि एक ही आहे. कुठलं तरी स्टेशन आलंय. आणि गाडी चाली चालू. गार्ड आहेत प्रत्येक डब्यामध्ये. बाहेरचा भाग बघा सुंदर आहे. स्टेशन आलंय. पॉइंट स्टेशन. Ho subito le spiagge con la gente, eccetera. E dopo le spiagge l'hai tutta artificiale. E la tua idea ha preso la sabbia con le ruspe, ci ha fatto la sabbia artificiale, tutto il mondo. गाडी झाली खूप वरती. गर्दी बघा मोनो मधली. बाहेरचं व्ह्यू बघा आता. आणि आता हे लास्ट स्टेशन अटलांटिस ॲडव्हेंचर लास्ट स्टेशन येईल आता. बाहेरचा भाग बघा. जॉक आहेत समुद्र. आणि ह्या बाजूने बघा ॲटलांटिस वॉटर पार्क आहे. बघा
आणि वॉटर स्पार्कचं वॉटर पार्कच्या वरतीच आहे स्टेशन, लास्ट स्टेशन. जर तुम्ही आमचा यूट्यूबवर व्हिडिओ बघितला असेल तर इथे आम्ही गेलो होतो अटलांटिसमध्ये आणि दाखवलं होतं तुम्हाला यूट्यूबवर. हे बघा या अटलांटिस, नो प्रॉब्लेम. आणि हे आहे लास्ट स्टेशन आणि पुढे आहे अथांग समुद्र. बघा काय भारी आहे, डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे. लास्ट स्टेशन आहे, इथून ट्रेन परत जाईल. आता थांबलेली आहे आपली मोनोरेल आणि आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. तर कसं वाटलं तुम्हाला हा मोनोरेलचा प्रवास? थोडा मोठा व्हिडिओ झाला पण मजा आली असेल. इथे सगळेजण उतरताय, आपण असंही तिकीट काढू शकता, त्याचे 5 ग्रॅम एक्स्ट्रा घेतात. कुठे उतरायचं असेल तर उतरा. 35 दिरहमचा हा दिवसाचा पास आहे. 35 दिरहमध्ये तुम्ही किती राऊंड करू शकता. तर व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे आणि पालघरची पोरगी तुम्हाला दुबई दाखवते. तर कसं वाटते ते सांगा आणि आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो करा फेसबुकवर आणि युट्यूबवर सबस्क्राइब करा. अजूनपर्यंत तुम्ही युट्यूब चॅनलवरती गेला नसेल तर ते करा सबस्क्राइब. येस मॅम, प्लीज सीट. ओके चलो मॅम, बाय बाय करू.